में चौतरफा विकास जारी है। इसी कड़ी में आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों से मानस चौक से इंस्टीट्यूट ऑफ साइंस तक के भूमिगत मार्ग और दत्ताजी डिडोलकर मार्ग का भूमि पूजन और नामकरण कार्यक्रम संपन्न हुआ। गडकरी ने कहा कि इस मार्ग के बाद नागपुर में 2 अंडरपास हो जाएंगे। युवाओं के प्रेरणा स्थान दत्ताजी डिडोलकर एक राष्ट्रव्यापी छात्र संगठन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद की स्थापना के दौरान अग्रणी थे। अपना पूरा जीवन छात्रों के उत्थान के लिए समर्पित करने वाले दत्ताजी डिडोलकर ने नागपुर विश्वविद्यालय की कार्यकारी समिति के सदस्य के रूप में शिक्षा के क्षेत्र में उल्लेखनीय योगदान दिया, जिसकी जानकारी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने दी। जब वेस्ट नागपुर से जोड़ायचं असेल तर याकरता व्हेरायटी चौक आणि झाशीराणी चौक हे 2 मार्ग आहेत। त्या ठिकाणी बरंच कंजेशन आहे आणि त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की माहेश्वरी भवनापासून जमिनीच्या खाली एक अंडरग्राउंड टनेल निर्माण करायची आणि ही टनेल आपण बसल्या याच्या खालून सरळ विद्यापीठाच्या त्या ठिकाणच्या कॉर्नरपर्यंत जाईल अशी 80 कोटी रुपयाची टनेल आम्ही मंजूर केलेली आहे आणि त्या टनेलचं आणि या रस्त्याचं नाव स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर असं राहील असं मी जाहीर करतो। या टनेलच्या बरोबरच हे काम मेट्रोला दिलंय, कॉन्ट्रॅक्टर पक्का झालेला आहे आणि आता तुम्ही हा कार्यक्रम झाल्यावर 8-10 दिवसात कामाला सुरुवात होईल। त्याचबरोबर हे जे दोन्ही चौक आहे विद्यापीठाचा आणि सायन्स कॉलेजचा मधला चौक आणि त्याचबरोबर हा चौक याला देखील रिडिझाईन करण्याची मी सूचना दिली आहे। त्यामुळे एकंदरीतच पूर्व नागपूरमधून डायरेक्ट सिव्हिल लाईन्समध्ये जायचं असेल किंवा पश्चिम नागपुरात जायचं असेल तर एकदम सोय होणार आहे। त्याचबरोबर झाशीराणी चौकापासून तर थेट वाडी पोलीस स्टेशनपर्यंत पलीकडे आपण दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रीटचा रोड बांधतो आहे आणि त्या ठिकाणी मोठा उड्डाणपुलाचं काम सुरू आहे। धरमपेठ पेट्रोल पंपाच्या पुढे हा उड्डाणपूल उतरणार आहे आणि त्या उड्डाणपुलाचे नाव आपल्या नागपुरातील अतिशय प्रतिष्ठित सन्माननीय आणि ज्यांनी भारतात आपलं नाव मोठं केलं असे डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं नाव आपण त्या उड्डाणपुलाला दिलेलं आहे आणि येत्या 3-4 महिन्यात त्याचंही उद्घाटन होईल। इसी को ध्यान में रखते हुए उनके जन्म शताब्दी वर्ष के अवसर पर नागपुर विश्वविद्यालय से 0 माइल तक नवनिर्मित सड़क का उद्घाटन नामकरण केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों किया गया। इस वक्त उन्होंने नागपुर के विकास परियोजनाओं के लिए 200 कोटि के निधि की भी घोषणा इस वक्त की है। पुनः एक नवीन 200 कोटी रुपयाच्या कामाची घोषणा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करतोय। नागपूर शहर आणि जिल्ह्यातले सेंट्रल रोड फंडमधून माझ्या डिपार्टमेंटकडनं आपण सुरू करणार आहोत। नागपूर जलालखडा मोहाड राजमार्गावर रेल्वेचा आरोबी 51 कोटी रुपये, अमरावती येथील चांदूर बाजार अमरावती नरखेड रेल्वे मार्गावर आरोबी 51 कोटी, नागपूर येथील कलकत्ता रेल्वे मार्गावर नाईक तलाव ते बांगलादेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन ते वैशाली नगर आरोबीचं बांधकाम 24 कोटी रुपये, अमरावती येथील वरळा येथील बडनेरा नवीन अमरावती नरखेडा रेल्वे मार्गावर आरोबी 65 कोटी रुपये आणि वर्धा रोडवर मनीष नगर आरोबी ते मनीष नगर मेन रोडपर्यंत जवळपास 18 कोटी रुपये हे कामं मंजूर झालेली आहे। आणि नागपुरात आता 2 भुयारी मार्ग होतात, एक मनीष नगरचा होतो आहे हाय होतो आहे, त्यामुळे नक्कीच नागपूरच्या कनेक्टिव्हिटी देखील मोलाची भर पडणार आहे। दत्ताजींच्या स्मृतिप्रित्यर्थ होणारा हा जो भुयारी मार्ग आहे यातल्या पोच मार्गाकरता 25 कोटी रुपये, नंतर जमिनीची उपलब्धता पाहता पदपथासह 8 मीटर बाय 4 मीटर आकाराचा कमी उंचाचा भुयारी मार्गाचं बांधकाम आहे। पादचाऱ्यांना ओलांडण्यासाठी पादचारी मार्गाची सोय आहे आणि भुयारी मार्गाचा उर्वरित भाग पॉलीकार्बोनेट शीटच्या छताने संरक्षित केला जाईल आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप रूमसह उच्च क्षमतेचे पंपही बसवण्यात येतील। या सर्व कामामुळे नक्कीच नागपूरचं सौंदर्यीकरण आणि लोकांची सुविधा होणार आहे। पण मला व्यक्तिगत रूपाने आनंद आहे की रस्ते अनेक बांधले गेले, अनेक पूल बांधले गेले, अनेक टनेल बांधल्या गेल्या, पण आज स्वर्गीय दत्ताजींच्या नावाने
नागपुरात होणारी ऐतिहासिक टनेल आणि या रोडचं नाव स्वर्गीय दत्ताजींच्या नावाने राहणार आहे, ही गोष्ट ज्यांनी दत्ताजींनी ज्यांना घडवलं अशा माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना याचा निश्चितपणे खूप आनंद होणार आहे। इन दो विकास कामों की वजह से अब दत्ताजी डिडोलकर को रोज नागपुर की जनता याद करेगी, यह बात भी गडकरी ने कही है। कैमरा पर्सन अजीत कुंवर के साथ प्रशांत, बीसीएन न्यूज नागपुर।